चला नमस्कार सांगायला सगळ्यांना, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग। हो का तुमच्या पुनम ताईचं काय चाललंय? सकाळ सकाळ चाललंय जाडून जुळून। आज लई लवकर उठली होती तुमची पुनम ताई। आमच्या भावांना बहिणींना चाललंय चाललंय काम चाललंय। आज काय तुमच्या दाजीला बी पुनम ताईने उठवलं नाही? काय नाही काय नाही काय नाही, कारण आपल्याला भरपूर टाइम झाला वरच तिकडे होतं, रात्री पाणी मारत होतो जरा तिकडच। हे येऊन झोपलं तुमचं दाजीचं उठलंच नाही, आणि तुमच्या पुनम ताईनी काय उठेलो नाही काय नाही, चाललाय एकटीचा जराकडा सकाळ सकाळ सगळं आवरीत आवारलं फार तुमच्या पुनम ताईनी सगळाचा राडा। हा मला लवकर उठवायचं माझं, मी आवारला असतं ना लाख सकाळ सकाळ लवकर। अजून अजून म्हणजे सोडायचे राहिली आहेत, केज ओरडायला लागल्यात। असं होय लई येड्यावणी काय करतो आम्ही तो आम्ही अर्ग तुला का रे, तू लई येड्यावणी करीत नको जाऊ गड्या मला तू हाय का तसा जसा जसा जवळ येतोय नुसता जप जपळ तिकडे खेळायला बोल बघून जरा अंजू मंजू काय चाललं ओरडत पोवायला पाहिजे काय मला। चोडतो बाबा ना का बघू माझ्या चोडतो तो मला सकाळ 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 सकाळचं वातावरण भावांना बहिणीनं टाकाटक मस्त बघी भांडी कुंडी सगळं झालेलं आहे। आता मस्त पैकी चूल पेटवाय घातली तुमच्या पुनम ताईनी। पाणी का नाही ठेवलं चुलीवर? पाणी बघूल्यात भांडी ठेवले तुम्ही असं होय पाणी आंघोळीला पेटवान घालावं म्हणलं आधी असं होय पाणी तापवायला ठेवा लागन। गाई नको करू मुंडकं नको घालू नका इकडे झाले सोडतो तुम्हाला काय एकदा वाढाय चालू झालं की वाढत बंदच नाही पांडे ठेव ऐका सर संबोडाला आलाय पांडे सर सर बाजू
असन ना काळ बघू तिकड पलीकडे असत ना तिकड कपडे निर्मळ घालाय बरं सकाळ सकाळ येड्यावणी करतेस येड्या सोडून सगळं देत नाही ना हा सकाळचं वातावरण सकाळच्या पारी लय भारी वातावरण वाटत तुमच्या परंपरेत चाललंय धुवायचं काम सकाळ सकाळ धुणं दाणं चला भावांना बहिण या मग इकडं चूल पिठविली मस्त पाहिजे काय जळ लागला का नाही इकडे ये ना पिठली आता दडा पिठली इकडे तू आता पिठली दडा दडा तू काय झालं खायला घातलं ना आता जाव ना सारा तिकडे हा लांब जा तिकडे जरा चरायला हांड्यावर का नाही जात लवते हा पाण्याच्या हांड्यावर जागतो ना ती दुसरी कुठे गेली चला हा इकडे बड्या देख आणजी म्हणजे सोडल्या तिकडे चरायला आता का अजून काय शिवन्या पूर्वा किरण उठलेच नाही अजून झोपल्यात हे आपली मनमाऊ तर काय हिथच झुकती आता थोडं बांधलं त्या हांड्यावर बाजा काही नाही आता चुलीला काय झालं गड सारखी इज होती काय लागा हा पियटा नका काय भावना बहिणीने चुल सारखी असं फुकायचं म्हणल्या जरा डोक्यातच चकरी ती आता चांगली चूल पिटली आणि काय तुमच्या दाजीला असं गार पाण्याने आंघोळ करायची सवय गरम पाण्याने काय आंघोळ करायची आपल्याला काय सवय नाही बाबा हे बाकीचे करतात
गरम पाण्याने. आता पिटली दळदळा चूल. चला भावानं बघणं काल काय आहे तुमच्या दाजीने ते वाफ तयार केलं, पाणी किती गिरलंय काय झालं. आपण लय पाणी नव्हतं सोडलं बरं का, त्यात अर्धच वाफ फक्त केलं होतं. पण आता बघू आज आपण आता त्यात पाणी किती राहिलंय काय झालंय ते काय आपण बघायच नाही गेलो अजून. तर बघायचं आपण त्यात पाणी किती राहिलंय काय झालंय, कारण दाजी काल लयच वाईटागलं होतं. अर चरा ना तिकडं जा ना तिकडं, इकडं माझ्याकडेच बघत बसल्यात नसत्या. चरा ना काय व्हायना अंजू म्हणजे हाय का काय झालं हिला कमी पडलं का काय आताच खायला घातलं ना तुम्हाला जाणार चरा ना तिकडे हाय का किती पळतच चाललंय. चरा चरा घरी बघ तिकडे येऊ नका आता इकडे परत चांगलं चरायला. इकडे गावात काढी जरा चरायला हाय चांगलं. शेंगा फिंगा खात्यात येडे बाबळीचे शेंगा खात्यात आलोच माघारी परत तुमच्याकडे मी दाजी. लय दाजी येडे म्हणे करतात आणजी म्हणजे दहा पंधरा दिवस ते मिस्त्रीचं म्हणलं दाजी दहा पंधरा दिवस पाणी लय झालं त्याला. इतके दिवस एकवीस आता नियमाने तर 21 दिवस ठेवावं लागतंय पाणी. पण म्हणले बास झालं पाणी, अजून 2-4 दिवस मारा पाणी आणि बास करा म्हणले पाणी. लय बांधकामाने पाणी घेतलं, एक तर गारठा गुरठ्याचा दिवस आहेत म्हणले, लय उन्हाळ्याचा कुठं दिवस आहेत हो का. पाहिलं का भावांना बहिणीनं वाफ आपण काल वाफ तयार केली वाफ, पण पाणी आटलं नाही गिरलं नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही. आता काय दाजीला तुमच्या टेन्शन नाही काय नाही, अर्धच वाफ केलेलं आहे तर तरी पाणी तसंच आहे. आता काय नाही दाजीला टेन्शन गेलं थोडं थोडं, आता सगळंच वाफ भरलं ना पाणी, दिवसभर बघायचंच नाही आता हो का. त्यो पलीकडचा वाफा जरा थोडं कडन सिमेंट टाकलं दाजीने की त्यात पाणी राहिलं मग. आता हो का सगळंच वाफ्यात पाणी, आता काय कोणचा वाफा साईडने गळत नाही कुठं काय नाही काय नाही काय नाही. आता फक्त दिवसभर लक्ष द्यायची सगळं गरज नाही, आता पाणी नाही जिरत. 2-2, 3-3 दिवस पाणी जिरणार भावांना बहिणींना साहेब. फक्त आपल्याला जिन्याला पलीकडे त्या गेलं येईल त्यालाच पाणी मारायचं आपलं दिवसभर. ती बी तुमच्या दाजीकडून चुकलं पोती आणाय पाण्याची, पोती टाकली असती ना तर ती बी बघायची गरज नव्हती. नुसती पोती बुडवायची पाण्यात आणि त्याच्यावर हातरायची एवढंच करायचं होतं. आता सिमेंट बी काय झालं बरेच दिवस झाले इथंच पडले काय. तुमच्या दाजीला काय एकट्याला जोडा ना आतमध्ये तिकडे टाकायचं जोड जर काय. आता बघू कसं तरी सिमेंट नेऊन टाकावं लागेल आतमध्ये. लय पसारा असारा पडलाय भावांनो इकडे तिकडे, ही वाढ होतं काय किती लांब पसरली सारी पार मातीत चालली तिकडे. हां ती सारी गोळा करून घ्यावं लागेल दाजीला तुमच्या आहे का नाही. ही पटांगण आपलं घरात समोरचं ही पटांगण नका, ही असतं व्यस्तं सगळी खडी तीन पडली, ही माल कालून गेलं वरती भरलं त्यांनी, पण हे सगळं असतं व्यस्त पडलं ना सगळं. नका हे आपला बोर तर काय त्या क्रेसिंग डस्ट वालने बोरच बुजून टाकला डायरेक्ट, त्याला गोणी टाकली फक्त त्याच्यावर. आता ती तुमच्या दाजीला मोकळं करावं लागेल, ती खडी जरा व्यवस्थित अशी गोळा करून. खडीचं काम काय फक्त पायरेच काम राहिले, पुढं आपल्याला टाकी बनवायची पाहण्यासाठी ह्या इथं. पण त्यासाठी परत आपल्याला हे नंतर लागणार आहे आपल्याला खडी. त्याच्यामुळं काय झालं आता पावसा पाण्याचं जर पुढं अजून 2-4 महिने टाईम आता उन्हाळा येऊन जायचा आहे. पण आपल्याला इथं पाणी चार करावं लागेल पलीकडं पाणी जायसाठी, नाहीतर काय होईन पाणी परत इथं आळत येईन जातं आहे आतमध्येच आपल्या बांगल्यात पाणी सध्या जातं. तिथून जरा चार काढावं लागेल तुमच्या दाजीला लई काम आहे. पण चाललंय भावांना बहिणं सगळं व्यवस्थित काय नाही अडचण कर काय म्हणते. अरे हे गेलं का काय वर पडत इकडं हा. अरे हे ते वर चढला का काय करावं जात.
काय तिकडे चराय सोडलं तर परत इकडे चरतच नाही तर नीट जरा बसून दे जरा मग काय शिकत बसो का नको आऊ कशाला बसता उभा उभाच राहा बसायचंय दाजीने उभाच राहा म्हणलं जरा बायको दाजी पुरी भाजी खायला घेऊन जाणार होत पुरी भाजी खाऊ खाऊ फुगली तुमची पुनम ताई काय सांगायची भावांना बहिण तुम्ही तर काल बघितलं तिकडे दाजी गुतलं ते कामात कालवायचा त्याला परत वाफ तयार करायचं तिकडे टाइम गेला ना माझा काल राहिलं ना काल जायचं भावांना बहिणीनं तालुक्याला जायचं राहिलं ना काल पुरी भाजीच खायची चांग तुमची पुनम ताई चारणार होती जाजीला स्वप्न बघा स्वप्न म्हणजे पुनम ताई पुरी भाजी चारणार होती तुमचं दाजी असंच येणार होत आपलं हिंडत फिरत मग बर मी सारस जाऊन दे मर्दी वडापाव तुमचा वडापाव बी तुम्हीच खा आणि तुमची पुरी भाजी बी तुम्हीच खा आम्ही मुसा भाकरी कालवून करून खाऊ दणदणीत होय भावानं बहिणीनं खरंय का नाही यांच्या पुरी भाजीची वाट बघून माणूस तिडकाने घेईल वाट बघायची का होईन का होईन का होईन बर जाऊन दे आज जाऊ इशिंक काय मग आज तीन चाकाची रिक्षा बोलावतात काय ते आपली इनोवा आहे ना आहे का नाही टायर जरी खराब असला इनोवा तरी आपण तसंच जाणार पडली ही झाली चला गुड गुड मॉर्निंग गुडचं मॉर्निंग उठा उठा सकाळ झाली चहा प्यायला चहा पाण्याची वेळ झाली आता चला आता आपला बी आहे ना आजचा बी तर मस्त पैकी तुमची पुनम ताई बनवणार आहे चणचणीत झणझणीत काल लय तुमच्या पुनम ताईने भारी वीट टाकला होता बरा ती आणि खोकला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय बाय.